माणसाचं सा मन मेंदू आणि मनगट याचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा एक खेळाडू निर्माण होतो आणि त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं की तो खेळाडू करिअरच्या उज्ज्वल वाटचालीकडे उंच भरारी घेतो लहानपणी गल्लीमध्ये क्रिकेट खेळणारी अमरावतीची भारती श्रीकृष्ण फुलमाळी सुद्धा या प्रवासाचंच उदाहरण क्रिकेटसारख्या खेळासाठी अमरावतीमध्ये मुलींची संख्या फार कमी असताना लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या भारतीने मुलांसोबत मैदानात क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या भरवश्यावर तिने विदर्भाच्या अंडर नाइनटीन अंडर ट्वेंटी थ्री आणि सिनियर वुमेन्समध्ये शानदार प्रदर्शन केले याचंच फळ तिला एक मोठी संधी घेऊन आलं ते म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये तिला भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळाले त्यामध्येही तिने शानदार प्रदर्शन केले भारतीला आतापर्यंत क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे तिने तिच्या या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आहे हॅलो मी भारतीस मी गेल्या तेरा वर्षापासून विदर्भ महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे मी भारतासाठी दोन हजार एकोणीसमध्ये इंग्लंड विरुद्ध सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे मला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती इतर क्रिकेटरसारख्याच माझी पण क्रिकेटची सुरुवात ही गल्ली क्रिकेटमधनंच झाली त्यानंतर मी क्रिकेटच्या मैदानावर जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली खूप मेहनत घेतली खूप अभ्यास केला त्यानंतर हळूहळू मी विदर्भाच्या अंडर नाइनटीन अंडर ट्वेंटी थ्री आणि सिनियर वुमन्स टीममध्ये आपली जागा बनवली मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मुलींचं क्रिकेट हे अमरावतीत खूपच कमी होतं त्यामुळे मी प्रॅक्टिस फक्त मुलांसोबत करायची माझं क्रिकेट सुरू करण्याच्या मागे माझ्या वडिलांचा खूप मोठा रोल आहे त्यांनीच मला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले